And welcome back in our LBS online class. Children, now we are learning our chapter number 4, that is forest animals. In previous class, we have studied about the topic of animals move in different ways. In this video, we have studied about the animals like lion, deer. They walk and run on the land. So, this is the movement of these animals. So children, in this video we have studied about the snakes, and the animals earthworms do not have legs, so that's why they move. Their movement is crawls. Okay, they crawls. So children, birds do not walk and do not crawl. So birds fly in the air. Okay, and fish swim in the water. This is the movement of given animals. तर आपण मागील व्हिडिओ मध्ये ज्या प्राण्यांचे जे मूव्हमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो याबद्दल आपण शिकलो होतो. त्यामध्ये आपण काय शिकलो होतो की जे लायन आहे, डियर आहे, तर हे जे प्राणी आहे तर ते काय करतात, जमिनीवर चालतात किंवा रन करतात, पळतात. त्याचप्रमाणे जे साप वगैरे आहे किंवा गांडूळ आहे यांना पाय नसतात, त्यामुळे ते क्रॉल्स म्हणजे काय सरपटत त्यांची हालचाल करतात. त्याचप्रमाणे आपण पाहिलं होतं की जे बर्ड्स आहे, पक्षी आहे, तर ते काय करतात, आकाशात उडतात, हवेमध्ये उडतात. आणि त्याचप्रमाणे जे मासे आहे तर त्यांना पाय नसतात, त्यामुळे ते काय करतात, तर ते पाण्यामध्ये पोहत असतात त्यांचे जे फिन्स आणि जे टेल्स आहे यांच्या मदतीने. सो चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट टॉपिक इन दिस चॅप्टर, अँड टुडेज अवर टॉपिक इज इंडेंजर्ड ॲनिमल्स. व्हॉट इज द नेम ऑफ अवर टुडेज टॉपिक? Endangered animals. So open your science textbook and listen carefully. Endangered म्हणजे काय? तर चिंताजनक. Endangered म्हणजे काय? चिंताजनक. आणि animals म्हणजे प्राणी. मग चिंताजनक प्राणी कोण कोणते आहेत? So children, look at the board. Many wild animals are killed by human beings for sport, food or medicines. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक जंगली प्राणी जे आहेत तर ते माणसांकडून काय होत आहे, तर मारले जात आहे. किल्ड म्हणजे काय? तर मारणे. KILLED किल्ड म्हणजे काय? मारणे. बाय ह्युमन बीइंग्स म्हणजे काय? तर मनुष्यांकडून अनेक जंगली जे प्राणी आहेत तर ते मारले जात आहे. कशासाठी? फॉर स्पोर्ट. स्पोर्ट म्हणजे काय? खेळणे. त्यानंतर फूड म्हणजे अन्नासाठी, आणि मेडिसिन्स म्हणजे औषधासाठी. तर जे मनुष्य आहे तर ते अनेक जे जंगली प्राणी आहे तर त्यांना मारतात, शिकार करतात. कशासाठी? तर स्पोर्टसाठी, खेळ म्हणून. त्याचप्रमाणे फूड म्हणजे अन्नासाठी, आणि मेडिसिन्स म्हणजे औषधासाठी. ऍज अ रिझल्ट ॲनिमल्स सच ॲज टायगर्स, पांडास अँड इंडियन रायनोसिरस हॅव बिकम व्हेरी फ्यू इन नंबर, मीन्स इंडेंजर्ड. यामुळे काय होत आहे? या कारणामुळं प्राण्यांची शिकार केल्यामुळं की जे बघा याचा रिझल्ट काय आहे, याचा परिणाम काय आहे, की जे टायगर्स आहेत, वाघ आहे, त्याचप्रमाणे जे पांडा हे जे प्राणी आहे, त्याचप्रमाणे इंडियन रायनोसिरस म्हणजे भारतीय जो गेंडा आहे, तर काय होत आहे की हॅव बिकम व्हेरी फ्यू इन नंबर, म्हणजे यांची संख्या ही खूप कमी कमी होत आहे. म्हणजे इंडेंजर्ड म्हणजे चिंताजनक अशी त्यांची संख्या आहे, म्हणजे खूप कमी झालेली आहे. कशामुळं? की त्यांना आपण मारतो, मनुष्य त्यांना मारत आहे, याच्यामुळे या प्राण्यांची जी संख्या आहे ती अतिशय कमी होत आहे, त्यामुळे चिंताजनक आहे. देअर नंबर हॅज बिकम सो लेस दॅट दे माईट सून नॉट बी फाउंड ऑन अर्थ. आणि अशाच पद्धतीने बघा, देअर नंबर हॅज बिकम सो लेस, आणि त्यांची जी संख्या आहे ती अतिशय कमी आहे. लेस म्हणजे काय? अतिशय कमी होत आहे. दॅट दे माईट सून नॉट बी फाउंड ऑन अर्थ. आणि अशी जर त्यांची संख्या कमी होत राहिली तर ते त्यांची म्हणजे ज्याच्या प्रजाती आहे, जसं की आपण पाहिलं की जे डायनासोर आहे, तर हे आता आपल्याला पाहायला भेटत नाही. ते फक्त आपण टीव्हीमध्ये बघतो, कार्टून्स वगैरे मध्ये डायनासोर जे आहे, कारण त्यांची प्रजाती नष्ट झालेली आहे. आणि असंच जर होत राहिलं, अशीच जर या प्राण्यांची संख्या कमी होत राहिली, टायगर, डायनासोरस आणि पांडा, तर काय होईल की आपल्याला ते पृथ्वीवर पाहायला भेटणार नाही, म्हणजे त्यांचं अस्तित्व संपलं. त्यामुळे आपल्याला कशाची आवश्यकता आहे? वी नीड टू प्रोटेक्ट देम, म्हणजे आपल्याला या प्राण्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. कशामुळं? कारण त्यांची संख्या कमी होत आहे, आणि अशीच जर कमी होत गेली तर एक दिवस काय होईल की
बॉक्स मध्ये ठेवून आपण जर त्यांचं प्रोटेक्शन केलं तर त्यामुळे काय होईल की त्यांची जी संख्या आहे इंक्रीज म्हणजे काय तर वाढण्यासाठी काय होईल मदत होईल म्हणून आपण काय केलं पाहिजे हे जे प्राणी आहे तर यांचं संरक्षण केलं पाहिजे त्यांना कुठे ठेवलं पाहिजे आपण तर वाइल्ड लाइफ सेंचुरीज आणि नॅशनल पार्क्स बघा आपण त्यांना अभयारण्य आणि जे राष्ट्रीय उद्यान आहे याच्यामध्ये ठेवून आपण जर त्यांचं संरक्षण केलं तर निश्चितच त्यांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल आणि हे जे प्राणी आहे तर ते आपल्याला पृथ्वीवर पाहायला सुद्धा मिळतील ओके चिल्ड्रन व्हिडिओ गेट इट सो टुडे वी हॅव स्टडीड अबाउट द इंडेंजर्ड ॲनिमल्स व्हॉट इज इंडेंजर्ड तर इंडेंजर्ड म्हणजे चिंताजनक चिंताजनक प्राणी कोणकोणते आहेत सो इंडेंजर्ड ॲनिमल्स आर टायगर इंडियन रायनोसिरस अँड पांडाज ओके सो चिल्ड्रन वी नीड टू प्रोटेक्ट देम ओके अँड हाऊ वी प्रोटेक्ट देम सो वी केप सेफ इन वाइल्ड लाईफ सेंचुरीज अँड नॅशनल पार्क्स ओके दिस हेल्प्स इन इन्क्रीजिंग देअर नंबर्स सो चिल्ड्रन टुडे युअर होमवर्क इज लर्न द सम न्यू वर्ड्स फ्रॉम दिस टॉपिक अँड टुडे अवर न्यू वर्ड्स आर फर्स्ट न्यू वर्ड इन डेंजर बघा ई एन डी ए एन जी ई आर ई डी इन डेंजर म्हणजे काय चिंताजनक ओके चिल्ड्रन सो नेक्स्ट न्यू वर्ड एस पी ओ आर टी स्पोर्ट स्पोर्ट म्हणजे काय तर क्रीडा किंवा खेळ सो नेक्स्ट न्यू वर्ड पांडास ओके नेक्स्ट न्यू वर्ड इंडियन रायनोसिरस म्हणजे भारतीय गेंडा ओके सो नेक्स्ट न्यू वर्ड चिल्ड्रन अर्थ ई आर टी एच अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी नेक्स्ट प्रोटेक्ट म्हणजे सुरक्षा किंवा संरक्षण ओके नेक्स्ट न्यू वर्ड वाईल्ड लाईफ सेंचुरीज